आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। अक्कलकोट शहर खोकेदार संघर्ष समितीच्या वतीनं उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांना निवेदन देण्यात आले। अक्कलकोट शहर खोकेधारक संघर्ष समितीच्या वतीने आज सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांना निवेदन देण्यात आले। यावेळी अविनाश मडिखांबे, योगेश पवार, रशीद खिस्तके, सैपन शेख, प्रकाश राठोड, मुबारक नायकवडी, रजाक बागवान, मोतीराम चव्हाण यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते। मागील 15 दिवसांपासून अक्कलकोट शहरात अतिक्रमण काढण्याची मोहीम नगर परिषदेच्या वतीनं सुरू आहे। ते त्वरित थांबवण्यात यावं यासाठी, कारण मागील 2 वर्षांमध्ये संपूर्ण जगावरती कोरोनाची महामारी आल्यामुळे आधीच 2 वर्ष गोरगरिबांवरती उपासमारीची वेळ आली होती। आता कुठेतरी संसाराचा गाडा सुरळीत चालला आहे, पण अतिक्रमणाच्या मोठ्या भूमिकांमुळे अनेक संसार रस्त्यावरती येत आहेत व उद्ध्वस्त होत आहेत। तरी तात्काळ अतिक्रमण थांबवावं यासाठी सोमवारी अक्कलकोट नगर परिषदेवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आली, परंतु तरी देखील नगर परिषदेकडून कारवाई चालूच आहे। यासाठी अक्कलकोट शहर खोकेदारक संघर्ष समितीच्या वतीनं निवेदन देण्यात आले। यावेळी निवेदन स्वीकारल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांनी आश्वासन दिले की यापुढे अतिक्रमण कारवाई थांबवण्यात यावी, याबाबत मुख्याधिकारी यांना सांगितले जाईल असे शिष्टमंडळाला आश्वासित करण्यात आले। आज अक्कलकोट शहर खोकेदारक संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। अक्कलकोटमध्ये जे अतिक्रमणच्या नावाखाली जे अनेक गोरगरिबाचं संसार उद्ध्वस्त करण्याचं काम इथल्या नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी करत आहेत, ते तात्काळ थांबवण्यात यावं। कारण का गेल्या 2 वर्षापासून कोविडमध्ये अनेक गोरगरिबांचं बेहाल झालेलं आहे, हाताला काम नाही, असलेलं नसलेलं कोरोनामध्ये सगळं संपून गेलेलं आहे। या आता कुठंतरी या 2 वर्षानंतर आपले संसार परत कष्टाने त्यांनी पूर्वपथावर आणण्याचा प्रयत्न करत असताना आज अक्कलकोट अतिक्रमणाच्या नावाखाली सर्व टपरीधारक असतील, खोकेधारक असतील, हे सर्व गोळी बिस्किट विकणारे लोक आहेत, या लोकांवरती दया करावं असे जिल्हाधिकारीकडे आम्ही अक्कलकोट शहर संघर्ष समितीच्या वतीने साकडं घातलेलं आहे। आणि उपजिल्हाधिकारी क्षमा पवार मॅडम यांनी तात्काळ मुख्याधिकारी यांना पत्र देऊन अशा प्रकारचं जे अतिक्रमण थांबवण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे, त्यामुळं उपजिल्हाधिकारी यांचं आम्ही अभिनंदन करतो। आज आम्ही सोलापूर उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। निवेदन देण्याचं कारण एवढंच आहे की अक्कलकोटमध्ये गेली 15 ते 20 दिवस जर अतिक्रमणाच्या नावाखाली अतिक्रमण काढलं जात आहे, त्या आज गरीब जनतेनं काय करावं याच्यासाठी आम्ही उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। आमची मागणी एवढीच आहे की जे गरीब लोक आहेत, त्यांचे व्यवसाय छोटंसं व्यवसाय असतं, त्यांना कुठंतरी थांबवण्याचं काम जिल्हाधिकाऱ्यांनी करावं आणि अतिक्रमण थांबवावं ही आमची विनंती आहे। आणि मुख्याधिकारी साहेबांना निवेदन देऊन देखील अतिक्रमण अजून अक्कलकोटमध्ये चालू आहे, कारण आज शिवसाहेबांनी माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।